ग्राम प्रतिनिधींकडून करण्यात आले असल्याचा आरोप अश्विनी चव्हाण व त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे. पाहूयाची बातमी. माझे नाव बाळासाहेब चव्हाण, आंबेगर तर्फे कुडाळ. गेले 20 वर्षापासून गावकऱ्यांनी मला हैराण करून टाकलेलं आहे. मी एक आंब्याची बाग लावली आणि त्या बागेतून नासधूस करण्यासाठी गावाने एक मार्गी रस्ता काढण्याचा जो घाट मारलेला आहे, इथं वास्तविक पथा देवळाला 33 फुटाचा एक पानन रस्ता आहे, तो पूर्वीपासून चालू आहे. त्याची दुरुस्ती न करता त्याच्या दुरुस्तीचे पैसे इतरत्र वापरून ह्या रस्त्याचा आग्रह पानन रस्ता म्हणून करीत आहेत. आणि या बेकायदेशीर कृत्याचा आम्हाला भयंकर त्रास होतो आणि कंट्रोल होत नाही म्हणून मग वाडीत टाकणे, मजूर बंद करणे, वाहनं न देणे, ट्रॅक्टर न देणे अशा स्वरूपाचे सारखे प्रयोग चालू असतात. आणि प्रशासनाला कळवून सुद्धा प्रशासन दाद देत नाही. हा, वाळीत गेल्या 20 वर्षापासून मी वाळीत आहे. गावची मीटिंग भरली होती देवळामध्ये आणि किरकोळ कारणावरून त्यांनी गैरहजर होतो म्हणून वाळीत टाकलं आणि तेव्हापासून हा प्रकार सातत्यानं चालला आहे. काही झालं तरी लगेच वाळीत भाषा करतात. अन्याय म्हणजे मी आंब्याची बाग लावली, त्या बागेतून मधनं आग्रहानं मधनंच रोड मागतायत आणि बाग रात्री अपरात्री 2-3 लोक बागेतून फिरून जातात. देवळाच्या वरती काही ज्या मुलांच्या पार्ट्या चालतात, फिरस्ते लोक बागेतून फिरतात. बागेला संरक्षण करता येत नाही, कंपाऊंड करता येत नाही. ॲक्च्युली असा विषय झाला काल की पानंद रस्ता ऑलरेडी आहे गावाला, 33 फुटाचा पानंद रस्ता आहे जो गावठाणातून भैरवनाथ मंदिर ते वरती फॉरेस्टपर्यंत जातो. ठीक आहे, असं असतानाही 50 मीटरच्या अंतरावरून म्हणजे आमच्या 432 घटमधूनच एक पानंद रस्ता असताना त्याच्यामुळे दुसरा रस्ता 50 मीटरच्या अंतरावरूनच काढला जात आहे, जबरदस्ती काढला जात आहे. आणि तो आम्ही काल अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरपंच अर्चना यादव यांनी माझ्या बहिणीला शिवीगाळ केली. आणि दुसरं म्हणजे एक युवराज चव्हाण जे आहेत, दिलीप चव्हाण, युवराज चव्हाण यांनी वडिलांना माझ्या जेसीपीला आडवा आल्यामुळं त्यांनी धक्काबुक्की केली. असा काल विषय झाला आणि पूर्ण ग्रामस्थ तिथे उपस्थित होते, जो की हा रोडच लिगल नाही आहे, इलिगल आहे पूर्ण. आणि पानांचा खर्च वारंवार या रस्त्यावरती टाकून नवीन पानंद असं ह्या रस्त्याला घोषित करतायत, त्याच्यामुळे याची पण दाद आम्ही तहसीलदार कार्यालयात मागितली होती पण तिथं काही म्हणावा असा आम्हाला काही रिस्पॉन्स नाही मिळालेला. आणि त्याची अपील पिरियड आहे 60 दिवसाचा, तर त्याच्या आधीच यांनी JCP वगैरे घेऊन येऊन हा कार्यक्रम केलेला आहे, त्याच्यामुळे इथं भरपूर मानसिक, आर्थिक आणि भरपूर नुकसान झालेलं आहे. हॅरॅसमेंट खूप झालेली आहे, मेंटली हॅरॅसमेंट. आणि कुठूनच आमच्या कुटुंबाला त्रास देत आले आहेत गावातले लोक, म्हणजे भयंकर त्रास देत आलेले आहेत. त्याचं काय आता शाब्दिक वर्णन नाही करू शकत मी, पण त्याचे बरेचसे इव्हिडन्स आहेत, त्याचे प्रूफ्स आहेत. वाळीत टाकण्याचा काय प्रकार झालेला आहे का? हो, वाळीत, अघोषित वाळीत किंवा डिरेक्टली वाळीत म्हटलं तरी चालेल, कारण बरेचसे आहेत आमच्याकडे मजूर येऊ देत नाहीत किंवा दूध बंद, पाणी बंद, म्हणजे धमके द्यायच्यासारखी तुम्ही पाणी कुठलं प्याल, असे जे आहेत असे प्रकार होत राहतात. आणि या सगळ्यांमागं जे काही गावचे पुढारी आहेत, अर्चना यादव, त्यांचे मिस्टर शरद यादव, त्यांचे सासरे अरुण यादव, बाकीचे आहेत आमच्याच भाऊकीतले आहेत गणपत चव्हाण वगैरे आहेत, असे जे लोक आहेत ते भयंकर वारंवार त्रास देत आलेले आहेत. त्याच्यामुळे हे आता कुठेतरी थांबावं, म्हणजे एक सरपंच अर्चना यादव एक महिला असून एका महिलेवरती कसं काय असं बोलू शकते किंवा अत्याचार कसं करू शकते? म्हणजे गाव झालं, गाव एकत्र झालं म्हणून काय तुम्ही कायद्याला उल्लंघून असं काही पण कुणाप्रती पण अन्याय कराल का? हे चुकीचं आहे ना. पुरुष आमच्याकडे नाहीयेच आहे आमच्या, म्हणजे माझे वडील थकलेले आहेत आणि आम्ही तिघी मुलीच आहे. एक बहीण बाहेर गावी शिकते. मी सातारमध्ये असल्यामुळे मला अपडाऊन करणं जास्त जमत नाही इकडे, त्याच्यामुळे आई पण माझी थकलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्याचा गैरफायदा घेऊन बरेचसे लोक खूप त्रास देतात. हां, आत्ता आपण उभा आहोत याच्या उजव्या बाजूला हा 33 फुटाचा पानंद आहे जो की ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे आणि रस्ता अगदी वापरत आहे.
याच्या पलीकडं आपलं थोडंसं क्षेत्र गेलेलं आहे, म्हणजे गट नंबर 432 या पानंद रस्त्यामुळे ऑलरेडी 2 तुकडे झालेले आहेत. आणि हे 50 मीटर अंतर सोडून लगेच तिथं ती गाडी उभी दिसते, तिथे लगेच दुसरा रस्ता मागतायत, जो की 8 फुटाची मागणी केली आहे त्यांनी, तो कितपत लिगल आहे. म्हणजे या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही तहसीलदारांना तस्थळ पाणी करण्यासाठी बोलवलं होतं, पण त्यांनी हा रस्ता इग्नोर करून तो रस्ता गावाला मंजूर करून देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा खुला करून द्या म्हणत आहेत. ह्याच्यासाठी कुठला रिव्हेन्यू रेकॉर्ड नाही आहे त्यांच्याकडे, हा रस्ता नोंद नाही आहे ग्रामपंचायतीत, काही नाही. जो की नोंद आहे तो त्या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहेत. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोणतरी कुठला तरी पुढारी अधिकाऱ्यांवरती प्रेशर टाकून ह्या सगळा प्रकार करत आहेत. ते आता माझी कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की या प्रकरणात त्यांनी स्वतःहून लक्ष घालावं आणि परत एकदा स्थळ पाणी करून जो काही आमच्यावरती अन्याय केला जातो आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा, एवढीच विनंती आहे. नाहीतर मी काही आता अन्याय सहन करणार नाही. आणि हे आता अति होतं आहे, एक रस्ता असूनही दुसरा रस्ता जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्यासाठी माझ्या कुटुंबाला फार त्रास देत आहेत पुढारी लोक. जर असेच माझ्या कुटुंबाला, माझ्या आईवडिलांना, माझ्या बहिणींना जर त्रास देत असेल तर मला कठोर पावलं काहीतरी वेगळी उचलावी लागतील, याची त्यांनी दखल घ्यावी.